हाय फ्रेंड्स, आज आपण कांदा लसूण विरहित घेवड्याच्या शेंगाची भाजी कशी बनवायची हे बघणार आहे. बघा, घेवड्याच्या शेंगा अशा असतात त्या मार्केटमध्ये इझिली 20 ते 25 रुपये पावाला उपलब्ध होतात आणि याची भाजी अगदी छान लागते. त्याला बीन्स असं सुद्धा म्हणतात आणि दत्त महाराजाला या घेवडा खूप आवडतो. बघा, अशा कापून घेतलेल्या आहे छोट्या छोट्या पावशीने किंवा चाकूने तुम्ही कापून घ्या. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बघा, कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान तापलं की त्यामध्ये हिंग टाकायचं आहे आणि फोडणीला जिरं टाकायचं अर्धा चम्मच. बघा, हिंग झालं की जिरं टाकायचं. जिरं तडतडलं की याला फिरवून घ्यायचं. गॅस मंदच ठेवायची, मोठी नाही करायची आपल्याला. आणि आता आपल्याला यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. बघा, एक मोठं टोमॅटो कापून घेतलेलं आहे कारण आपण कांदा टाकणार नाही, त्यामुळे आपण टोमॅटो सर्वात आधी टाकला. कोथिंबीर पण टाकलेली आहे. तेलात आपण सर्वात आधी जर मसाले टाकले असते तर मसाले करपतात, त्यामुळे सर्वात आधी टोमॅटो टाकायचा आणि टोमॅटो झाल्यावर सर्व मसाले आपण टाकून द्यायचे आहे. बघा, भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे अर्धा चम्मच घेतलेली आहे. यासोबत आपल्याला धण्याची पावडर घ्यायची आहे अर्धा चम्मच. त्यासोबत आपल्याला लाल मिरचीचं पावडर घ्यायचं आहे तिखट 1 टेबलस्पून. हळद घ्यायची आहे आपल्याला. आता आपल्याला मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा. हे सगळं छान मिक्स करायचं आहे. अगदी एकजीव होतपर्यंत हे पूर्ण मसाले शिजू द्यायचे आणि नंतर यामध्ये कापलेल्या बीन्स टाकून द्यायच्या. बघा, आता आपल्याला या पूर्ण बीन्स टाकून द्यायच्या आहे. घेवड्याची भाजी शिजायला थोडा जास्त वेळ लागतो. बघा, अगदी छान अशा परतून घ्यायच्या. गॅस एकदम लो ठेवायची, मोठी नाही करायची आहे आपल्याला. अगदी सगळा मसाला या पूर्ण बीन्सला लागला पाहिजे. पूर्ण फिरवून घ्यायच्या आणि आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे. बघा, तुम्ही खोबऱ्याचा किस पण टाकू शकता किंवा ओल्या नारळाचा चव पण टाकू शकता 2 ते 3 चमचे. किंवा तुम्हाला कांदा लसूण टाकायचा असेल तो पण तुम्ही टाकू शकता. मी आज नैवेद्यासाठी भाजी बनवलेली आहे दत्त महाराजाच्या, त्यामुळे मी यामध्ये कांदा आणि लसूण टाकलेलं नाही आहे. तुम्ही यामध्ये कांदा लसूण टाकू शकता. आता यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि याला एकदा फिरवून घ्यायचं. खूप पाणी नाही घालायचं, अगदी थोडं घालायचं. भाजी शिजेल एवढंच पाणी घालायचं. बघा, यावर आता झाकण ठेवायचं आणि याला मंद गॅसवर शिजू द्यायचं. थोड्या वेळाने आपण याला मध्ये एकदा चेक करूया. बघा, एकदा आपण चेक करून घेऊया परतून घ्यायची भाजी आणि परत याला झाकण देऊन थोडंसं थोडा वेळ परत होऊ द्यायचं. बघा, पूर्णपणे शिजलेली नाही आहे. आता परत झाकलेलं आहे याला आणि परत थोडा वेळ शिजू द्यायची, अगदी 5 मिनिट. 5 मिनिट झालेली आहे, भाजी पण छान शिजली आहे. आता आपण उघडून बघूया आणि एकदा परतून घेऊया. बघा, एकदा परतून यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि भाजी चेक करायची शिजली काय तर. बघा, एकदा आपण चेक करून घेऊया. अगदी मस्त अशी भाजी शिजलेली आहे आणि आता यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि एकदा परतून घ्यायचं. तयार आहे घेवड्याची भाजी. बघा, अतिशय टेस्टी आणि खूपच सोपी करायला ही घेवड्याची भाजी. तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा. बघा, तयार आहे. आता आपण सर्व करूया. एक प्लेट घेतलेली आहे आणि यामध्ये सर्व करून घ्यायची आहे ही भाजी. बघा, ही अगदी चवळीच्या भाजीसारखी किंवा शेंगांसारखी दिसत आहे ना, पण ही या बाजूला शेंगा ठेवलेल्या आहेत त्या घेवड्याची भाजी आहे. तुम्ही ही भाजी नक्कीच करून बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.